नमस्कार। आज आपण गणपतीचा उर्वरित भाग पुढचा भाग कसा करणार आहोत हे बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही सगळेजण गणपती जर बनवत असाल, जेवढ्या लोकांना आवडतं तेवढ्या सगळ्यांना जर का गणपती बघायला करायची इच्छा असेल आणि तुम्ही सर्वांनी तुम्हाला जशी जमेल तशी मूर्ती केल्यानंतर जर ती थोडीशी काही विचित्र वाटत असेल, तुम्हाला काही गोष्टी बनवता येत नसतील, तरीसुद्धा लॉकडाऊन संपल्यानंतर मला फोन करून जर का तुम्ही आलात तर तुम्हाला मी वेगवेगळा टाइम देऊन सेफ डिस्टन्स ठेवून तुम्ही केलेल्या मूर्ती तुम्हाला थोड्याफार प्रमाणात सुधरवून पण देऊ शकतो। ही सुविधा कल्याणमधल्या कल्याणच्या जवळ असणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी आहे। याचा कोणताही चार्ज मी घेणार नाही आहे। तुम्ही मूर्ती नक्की बनवायला घ्यावी। तुम्हाला जर कोणती अडचण आली आणि तुम्ही जी मूर्ती बनवली आहे ती तुम्हाला व्यवस्थित वाटत नसेल, त्यात थोडंफार काय व्यवस्थितपणा तुम्हाला करायचा असला तर तो तुम्ही आपण नक्की करा। मी तो करून तुम्हाला दिवताना आपण जेवढा भाग ह्या मूर्तीचा केलेला आहे त्याला आता व्यवस्थितपणा आपण द्यायचा आहे। तर तो कसा द्यायचा असतो हे आता आपण लाईनशीर बघणार आहोत। मूर्तीचा कोणताही हात आपण आता चिटकवलेला नाही आहे, सोन चिटकवलेली नाही आहे। तर आपण ते पहिले काढून ठेवू म्हणजे आपल्याला व्यवस्थित करायला मूर्ती व्यवस्थित मिळते। सगळ्यांनी मूर्ती करताना एक आवर्जून काळजी अशी घ्यायची आहे की मूर्ती बनवताना मूर्तीच्या खाली न्यूजपेपर किंवा कोणताही पेपर पुठ्ठा ठेवायचा आहे आणि मग मूर्ती बनवायची आहे। नाहीतर अशा काही लोकांचे प्रॉब्लेम येतात की मूर्तीला क्रॅक येतात। तर मूर्ती जर का तुम्ही ज्या सर्फेसवर ठेवताय त्या सर्फेसवर जर का ती चिटकून राहिली तर मूर्तीला क्रॅक येऊ शकतात। म्हणजे मूर्ती काही झालं तरी खाली चिकटायला नको। तुम्ही जर पाट घेतला तर पाटाच्या खालीसुद्धा पेपर ठेवा, म्हणजे पेपर श्रिंक होतो। मूर्ती जर जशी आकसली जाते तसतसा पेपर आकसला जातो आणि मूर्ती श्रिंक होते आणि मग त्याला क्रॅक जात नाहीतर मग त्याला क्रॅक जातात आणि मग तुम्हाला असं वाटतं अरे बापरे आपली बाप्पाची मूर्ती भंगली। तर भंगली वगैरे असं काही नसतं। मूर्ती खाली जिकडे तुम्ही तो सर्फे घेत आहे त्याच्यावर बेसवर पेपर ठेवायचा आणि मग मूर्ती करायला घ्यायची। हे लक्षात घ्या, मी सुरुवातीला मूर्ती करताना तुम्ही बघितलं असेल मी खाली पेपर ठेवला होता। आता मूर्ती बऱ्यापैकी झाल्यानंतर ती मी आधेमध्ये अशी व्यवस्थित उचलू शकतो। तुम्हाला कळेल हे बघा हे तर मूर्ती जर मी बघितली तर हा खाली पेपर आहे हा आरामशीर मी उचलू शकतो। अशी उचलता आली पाहिजे आधेमध्ये म्हणजे तिला क्रॅक येत नाहीत। आता आपण हळूहळू सगळ्या गोष्टीला व्यवस्थितपणे आकार द्यायला सुरुवात करणार आहोत। मूर्तीच्या पाटाचा आकार तुम्हाला जर का मूर्ती प्रिसाईज करायची असेल तर अगदी तुम्ही कंपॉस कर्कटक याच्या साह्याने त्याचा सारखेपणा नक्की बघू शकता। अगदी कोणत्याही प्रकारे कोरणी कशी करावी काय, समजा ही कोरणी आहे या कोरणीची जाडी आहे ही साधारणपणे या जाडी एवढा पाट आहे थोडासा वर आहे मग तेवढाच भाग इकडे आहे का मग इथे नाही मग इथून थोडासा कमी करावा असं थोडंफार आपण मापं घेऊ शकतो। म्हणजे जेणेकरून आपली मूर्ती चौरस वगैरे पाट दिसेल, जेवढं छान कराल तेवढं गणेश बाप्पाचे चैतन्य तुम्हाला चांगलं मिळेल। जेवढं सुटसुटी स्वच्छ काम असेल तेवढं आपल्याला ते काम बघायला आवडतं। म्हणून हा सहसा प्रयत्न करा। परत एकदा माप घेतो आहे, ही एक कोरणी ठेवली याला असा आडवा एक भाग केला, परत ह्या साईडला एक कोरणी ठेवली असा एक भाग घेतला, हे कमी अंतर आणि जास्त आहे म्हणजे इथून आपल्याला ते थोडंसं अगदी बोटाने दाबून जरी केलं तरी ते कमी होतं आणि मग नंतर दाबून आपण जी अशी माती दाबतो ती पुढच्या साईडला वाढते किंवा कुठेतरी ती वाढते मग ती तिथून कमी करायची असते। अशा प्रकारे ते आपल्याला करता येतं। तसंच गादीचं पण आपल्याला करायचं आहे। आता थोडक्यात अख्खी मूर्ती जर का मी तुम्हाला फिनिश करून दाखवायचं ठरलं तर तुम्हाला खूप वेळ आपल्याला जाईल, आपल्याकडे 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ रोज नसतो। तर आता हे मी तुम्हाला जे पद्धतशीर फिनिशिंग म्हणजे काय हे सांगतो आहे, त्यामुळे फिनिशिंग या गोष्टी काय तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या। कारण अख्खी मूर्ती कदाचित मी नंतर फिनिश करीन ज्याचा व्हिडिओ नसेल, पण पुढचा भाग फिनिश करताना मात्र सगळ्याचा व्हिडिओ असेल। सुरुवातीला आपण पुढचा भाग फिनिश करूया। आणि ज्यांना शाडू माती मिळत नसेल तर सचिन गोडांबे या यूट्यूब चॅनलवर आपल्या कुंडीतल्या मातीपासून गणपती बाप्पा करण्यासाठी माती कशी तयार करता येईल याचा व्हिडिओ मी यूट्यूबवर सचिन गोडांबे या चॅनलवर दिलेला आहे। ते चॅनल तुम्ही बघा, त्याच्यावर तुम्हाला माती घरच्या घरी कशी तयार करावी, ज्या झाडा ज्या कुंडीत आपण झाडं लावतो त्या कुंडीतली माती आपण घ्यायची आहे, ती ओली करायची आहे, गाळून घ्यायची आहे, ती कशी गाळावी याचं सगळं मी स्वतः केलेली आहे घरी।
आणि तुम्हाला ते यूट्यूबवर पाठवलेलं आहे. किती वेळाने माती होते? 2 दिवसामध्ये आपली माती तयार होते. बऱ्याच लोकांच्या मनात असंही असेल की आत्ता मूर्ती बनवली तर ती सुकते का? मूर्ती पूर्ण झाल्यापासून जर का पाऊस जोरात असला तरीसुद्धा मूर्ती सुकायला रंगवायला रंगवता येईल इतपत ती सुकण्यासाठी आपल्याला फक्त 10 दिवस लागतात. जर का 10 दिवस पाऊस पडत असेल तरीसुद्धा मूर्ती 10 दिवसात सुकते. म्हणजे मूर्ती पूर्ण सुकली नसेल, कदाचित मूर्ती समजा माती जाडी असेल, तुम्ही अगदी भरीव मूर्ती केली असेल, तरी ती तुम्हाला रंगवता येईल एवढी नक्की सुकते. त्यामुळे आत्ता आपण मूर्ती बनवली तर ती सुकेल का अशा कोणत्याही शंका मनात आणू नका. आपल्याला 15 तारखेपर्यंत, पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत तुमची मूर्ती बनवून तयार झाली तरीसुद्धा ती गणपतीच्या 2 दिवस आधी व्यवस्थित सुकलेली असेल. मूर्ती सुकल्यानंतर ती कशी रंगवायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. परत एखादी गोष्ट तुम्हाला नाही जमली आणि तुम्ही माझ्या घरापासून जर जवळ असाल तर माझ्या कारखान्यात जरी आणून दिलीत तरी तुमची मूर्ती मी तुम्हाला अत्यंत कमी खर्चात रंगवून देईन किंवा तुम्हाला रंगवायला शिकवीन. आणि हे सगळं आपण सेफ डिस्टन्सिंग सांभाळून लांब अंतर ठेवून अपॉइंटमेंट घेऊन करता येण्यासारखी गोष्ट आहे. कारण जर तुम्हाला असं काय करायचं असेल तर मला आधी फोन करा. दुसऱ्या कोणी मला फोन केला असेल तर त्यावेळात मी तुम्हाला बोलवणार नाही, त्यांना बोलवीन. आणि हा पुरेसा वेळ आपल्याला हे सगळं करायला मिळावा म्हणून तुम्ही आत्तापासूनच काळजी घ्या. खरोखर तुम्हाला तुमच्या हाताने बनवलेली मूर्ती जर बनवायची असेल त्यात आलेल्या कोणत्याही अडचणी मला 9987557697 या फोन नंबरवर संपर्क करून विचारा. ही सगळी तुम्हाला माहिती एवढी कळकळीन सांगायचं कारण एवढंच आहे की तुम्ही खरोखर एकदा गणपती हाताने बनवण्याची जी गंमत आहे ती फार सुंदर आहे, त्याचा अनुभव खूप सुंदर आहे. तो नक्की करावा, करून बघावा. आणि तुम्हाला जेवढी येईल तेवढी तुम्ही करा. मी तुम्हाला परत परत सांगतो आहे, तुमच्या हातनं एखादी काही चूक झाली, तुमची मूर्ती जर व्यवस्थित होत नसेल तर मी तुम्हाला नक्की सहाय्य करीन. आता आपण हळूहळू त्या मूर्तीला शेप देतो आहे. हा गादीचा शेप आहे. आजच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला एक मूर्तीला शेप कसा द्यावा हे व्यवस्थित शिकवतो आहे, तर प्रत्येकाला अशी नक्की अडचण असेल की आपण मूर्तीला शेप द्यायला आपल्याकडे कोणतंही टूल नाही आहे, तर ते टूल कसं बनवावं हे सुद्धा मी सांगणार आहे. जर आज वेळ मिळाला तर आजच्या दिवसात सांगेन, नाहीतर उद्या नक्कीच सांगेन. तर तत्पूर्वी आपल्याकडे ज्या आईस्क्रीमच्या काड्या असतात ह्या आईस्क्रीमच्या काड्या आहेत. आणि यांनी समजा जर का आपण कोणत्याही आकारावर जर का असं काही फिरवलं तर ह्याला प्लेन भाग गुळगुळीत करता येतं. ह्याला मी कोणत्याही प्रकारचं काहीही केलं नाही, आईस्क्रीमची काडी फक्त घेतली आहे आणि तिने केले. हे सगळं करण्यासाठी तुम्ही घरातली जी प्लॅस्टिकची पट्टी असते लहान मुलांची त्यालासुद्धा पॉलिश पेपरवर घासल्यानंतर तुम्हाला ह्या टूलचा आकार, जसं ही ॲक्रेलिकची कोरणी आहे, आपल्याकडे जी पट्टी असते ती प्लॅस्टिकची असते, तिलासुद्धा पॉलिश पेपरवर घासून आपल्याला त्याचा आकार देता येतो. तर आपण तो आकार कसा द्यायचा हे मी सांगणार आहे. अशा प्रकारे आपल्याला पॉलिश पेपर मिळतो. हा मार्केटमध्ये हा वॉटरप्रूफ पॉलिश पेपर आहे. या पॉलिश पेपरवर तुम्ही जर का कोणतीही गोष्ट घेतली आणि जर का आता ही गोल आहे, याला गोल आकार आहे, जर का तुम्ही असं घासलं खाली एक सरफेस प्लेन ठेवायचं आहे. प्लेन सरफेस ठेवल्यानंतर हे असं सरळ होतं. सरळ झाल्यानंतर
आइसक्रीमची काडी थोडी मजबूत असावी म्हणजे आपल्याला ती छानपैकी वापरता येते। आता ही जर काडी बघितली समोरनं त्याला अशा प्रकारे थोडासा आकार आलेला आहे। तुम्हाला पूर्ण मूर्ती बनवण्यासाठी एकाच प्रकारचा आकार, ही एक चपट्या प्रकारची आणि एक कोरणीला असा आकार, पॉइंटेड आकार, ह्या दोन फक्त एक चपटा आकार आणि पॉइंटेड आकार असेल तर तुम्ही बाप्पाची पूर्ण मूर्ती बनवू शकता। तुम्हाला कोणतीही अडचण येत नाही। जेवढी टूल मोठं असेल आणि ह्याला आकार द्यायचा असेल तर तो असा एका साईडने क्रॉस करून, असं एका साईडने क्रॉस करून घासलं की मग तो एका साईडने अशी हा आकार येतो। हे तुम्हाला जेवढं घासून छान आकार देता येईल, नंतर तो पूर्ण आकार असा जर तुम्ही घासलात तर हे करता येतं। एक साईड जी रफ असते ती कशी करावी, तर तुम्ही जर का हा पॉलिश पेपर असा घेऊन याच्यामध्ये असं घासलं तर हे रफ भागसुद्धा तुम्हाला करता येतो, तशी काय गरज नसते। किंवा तुमच्या घरातली एखादी सुरी वगैरे घेऊन त्याला कट करू शकता। आता आपण ही जी तुम्हाला कोरणी मी करून दाखवले तिने फिनिशिंग कसं होतं ते बघा। हे एवढं फिनिशिंग झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला मूर्ती रंगवता येते। हे आपल्याकडून हे एवढं फिनिशिंग झालं की नंतर आपण ह्या भागावर पाणी मारलं तरी अत्यंत गुळगुळीत होतं। तुम्हाला जर बघायचं असेल तर मी हे फिनिश केलेलं आहे, आता मी याच्यावर पाणी मारतो कसं गुळगुळीत छान होतं ते बघा। हे मी तुम्हाला अत्यंत घाईघाईने आजच्याच सांगितल्याचं कारण एवढं की तुम्हाला जास्त वेळ तुमचा जाऊ नये आणि तुम्हाला फिनिशिंग करण्याची कोणती अडचण येऊ नये। याच्यासाठी कोरणी कशी बनवावी हे तुम्हाला सांगितलं। घरात पॉलिश पेपर असेल त्याने तुम्ही ते बनवू शकता, पॉलिश पेपर कोणताही असला तरीसुद्धा तुम्ही ते बनवू शकता। तर आता आपण गादी करत होतो, आता आपण पितांबराचा आकार देऊया। माती जेव्हा ओली असते तेव्हा कोरणीचा तसा वापर करण्याची तशी काही गरज नसते। आता माती ओली आहे, गेले 4-5 दिवस 5-7 दिवस आपण मूर्ती बनवतो, ही मूर्ती झाली की मी प्लॅस्टिकच्या मोठ्या पिशवीमध्ये ती झाकून ठेवतो त्यामुळे ती ओली राहते। तुम्हाला जितके दिवस मूर्ती बनवायची आहे तुमची मूर्ती तयार होत नाही ती उघडी ठेवायची नाही, हवेवर ठेवायची नाही, नाही तर ती 2 दिवसातच कडक होते। तर मूर्ती अर्धवट बनवून झाल्यानंतर तुम्हाला ती प्लॅस्टिकच्या पिशवीत झाकून ठेवायची, हे लक्षात घ्या, नाही तर तुम्ही मूर्ती कराल दुसऱ्या दिवशी ती कडक झालेली असेल। आता माझी मूर्ती कशी व्यवस्थित मऊ आहे, मी त्याला काहीही पाणी लावलेलं नाही, काही नाही काही नाही काही नाही, आता सध्या पाऊस पडतो आहे त्या कारणाने ती ओलीच राहिलेली आहे। हे मी सगळ्याचा सगळा आकार जेवढा मला बोटान देता येईल तेवढा मी देतो आहे, म्हणजे कोरणीचा वापर करून वेळ घालवण्यापेक्षा बोटाने आकार फटाफट होतो। जिथे आपलं बोट, समजा तर मी इथे बोट देतो मला इथे खड्डा करायचा आहे, तिथे तुम्ही कोरणीचा वापर करू शकता। पोटाचा असा आपण छानसा आकार देऊया।
पोटाचा आणि छातीचा आकार आता आपण देऊन घेऊया व्यवस्थित। कोणताही आकार ज्या तुम्ही देत असता त्या तुमची माती किती चिकट आहे याच्याकडे पूर्ण लक्ष असलं पाहिजे। मी मातीला एवढा हात लावतो आहे पण माझ्या बोटाला माती चिकटली आहे का ती बघा। माती जर का बोटाला चिकटली तर आकार द्यायला त्रास होतो, त्यामुळे माती बोटाला चिकटलेली नसावी। जर ती चिकटत असेल याचा अर्थ माती खूप ओली आहे, मग एकतर ती चिकटत असेल तर ते हात तुम्ही 4 वेळा धुवून घ्या, सतत धुवा। पण मातीचं बोट स्वच्छ असलं पाहिजे तर तुम्हाला बोटाने आकार द्यायला सोपं पडतं। हे अत्यंत छोट्या छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या हाताने जी मूर्ती बनवायची असते त्यासाठी फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत। जर तुमचा हात मातीने दडबडलेला असेल तर तुम्हाला आकार द्यायला त्रास होतो। आता आपल्याला आपली मान बाप्पाची किती मोठी करायची आहे हे आपण ठरवणार आहोत। हे मानेचं पूर्ण आकार आपण मान ही खांद्याच्या रेषांमध्ये ठेवायची आहे। आणि आपल्या ती जे खांदे असतात मान किती मोठी असावी तर आपल्या खांद्यांमध्ये 3 मानं बसतील एवढे खांदे मोठे असावे हे त्याचं छोटंसं प्रपोर्शन आहे। म्हणजे जर का आपण थोडंसं अंतर घ्यायचा प्रयत्न केला गणपती बाबतीत थोडंसं मजबूत थोडीशी मान असेल चालेल। हे मी बोट ठेवलं आहे, ही मान, ही मानेचा एंड, हा एक इथे खांदा संपला आणि इथून दुसरा हा खांदा संपला, म्हणजे एवढे मोठे आपले खांदे असले पाहिजेत। आता आपले खांदे किती असतील हे आपल्याला कळलं की त्याच्या आत आपलं त्या बाप्पाचं पोट आहे, हे तुम्हाला कळलं की तुम्हाला प्रपोर्शन किती असावं हे कळायला मदत होते। म्हणजे तुमचा चेहरा मोठा झाला, पोट लहान झालं, खांदे विचित्र दिसत आहेत, अशा कोणत्या गोष्टी होत नाहीत। तर कोणती गोष्ट प्रपोर्शनमध्ये असेल तर ते प्रपोर्शन कसं घ्यावं याच्यासाठी त्याचा उपयोग होतो। गणपती बाप्पाचं जेवढं पाऊल असेल तेवढाच त्याच्या हाताची साईज असते। जर मानवी चेहरा असेल तर आपल्या हाता एवढाच आपला चेहरा असतो। प्रत्येकाने आपला चेहरा जर का चेहऱ्याला जर का आपला हात लावला तर आपल्या पंज्याएवढा आपला चेहरा असतो, तेवढंच आपलं पाऊल असतं। हे सगळे प्रपोर्शन घ्यायचे अंदाज असतात। हे सगळे घेतले म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट किती मोठी करावी किती लहान करावी हे समजायला मदत होते। आता उद्याच्या भागामध्ये जसं पुढचा भाग बऱ्यापैकी मी पूर्ण केलेला आहे तर पुढच्या भागामध्ये आपण पूर्ण चेहरा कसा करणार आहोत, चेहरा त्या भागामध्ये फक्त चेहऱ्याबद्दलच सगळे डिटेल्स, डोळे, कानाचा आकार आपण कसा कसा देऊ शकतो हे बघणार आहोत। आजच्या भागामध्ये तुम्हाला एवढं सगळं बघून त्याचा आनंद घेता आला असेल असं मी समजतो। उद्याच्या भागामध्ये आपण चेहऱ्याबद्दल सगळे माहिती घेणार आहोत। नमस्कार।